पंकजा मुंडेंनी मतदानापूर्वी बीडमध्ये देवदर्शन केलं आहे, तर माझ्या आयुष्यातली ही 5वी निवडणूक आहे, त्यामुळे आता संसदेत गेल्यावरच काहीतरी वेगळं वाटेल अशी भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. मतदान करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांचं कुटुंबाकडून औक्षण करण्यात आलेलं आहे. आमच्या मूळ गावी आमच्या नाथरा येथे आम्ही सर्वजण मतदानाला जात आहोत. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. ऊन खूप आहे, उष्णता देखील खूप आहे, परंतु सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी ते आवश्यक आहे. मतदान हे जनरली उन्हाळ्याच्या काळात येतं, पण उन्हाळा वरचेवर दर 5 वर्षांनी उन्हाळा वाढत आहे, त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम वाटत असतो. पण उत्सुक नागरिक असतील मतदानासाठी तर नक्कीच ते टक्का म्हणजे यश येतं. मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की बीडची टक्केवारी मतदानाची चांगली होईल. तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील समतानगरमध्ये त्यांनी मतदान केलंय. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. या माध्यमातून मी सर्वांना सर्व नागरिकांना आवाहन करतो की मतदान करणं हे राष्ट्रकार्य आहे. पुढचे 5 वर्ष कारभारी कुणाला करायचं, आपला मालक किंवा नेता कुणाला निवडायचं, हे आज या आपल्या मतावरती अवलंबून आहे. आणि मताचा अधिकार सर्वांना सारखा आहे. गरीबातला गरीब माणूस असेल किंवा श्रीमंत असेल, उद्योजक असेल का कामगार असेल, प्राध्यापक असेल का विद्यार्थी असेल, सर्वांना सारखा आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन करतो. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षातील विकास असमतोल बेरोजगारी पाहता जनतेमध्ये तीव्र भावना आहेत, त्यामुळे आता यंदा जनता मला कौल देईल असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या कुटुंबियासमोर जी मतदान आहे त्या हक्क बजावलेला आहे. आणि आपण बघतोय की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे तो आता वाढलेला आहे. खरं तर या दिवसाची वाट तुम्ही पाहत होता आणि अर्थातच तो दिवस उघडला आहे. प्रचंड मोठ्या संख्येने सगळीकडे मतदान होताना दिसतंय, काय विश्वास वाटतो? मला विश्वास आहे की मतदार राजा या ठिकाणी आपलं मतदान हा महाविकास आघाडीच्या बाजूने करेल. कारण की गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघातील जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं किंवा या मतदारसंघाला एक दिशा द्यायला पाहिजे होती, तर ते हे 10 वर्षामध्ये करू शकले नाही. आणि वेदांत फोक्सॉनसारखा प्रकल्प असेल किंबहुना आणखीन आपल्या मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, कामगारांचे बदललेले कायदे त्यांच्या बाबतीतला असेल, शेतकऱ्यांचे कायदे बदलणे त्याच्या बाबतीत असेल, ट्रान्सपोर्ट व्हिकलच्या बाबतीतले कायदे बदललेले असतील, तर अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन निश्चितच मतदार राजा हा बदल या ठिकाणी घडवेल. आणि मला असं वाटतं की मतदार राजा हा महाविकास आघाडीला कौल देईल. परंतु शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होती हा सामना इथे रंगलेला आहे. मतदारांमध्ये तुम्ही जेव्हा गेला होतात याचा परिणाम दिसला, प्रभाव दिसला या सगळ्या फुटीचा शिवसेना? निश्चित ह्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसला. कारण की लोकांच्या मनामध्ये चीड होती की ज्या पद्धतीनं गद्दारी केली आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेला सोडलं गेलं आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीतला जी घटना घडली त्यामुळे अतिशय प्रचंड अशी नाराजी लोकांमध्ये होती आणि ती उफळून आली होती. आणि ते निश्चितच आज या मतदानाच्या रूपानं आपल्याला दिसेल. अर्थात पार्थ पवार जे आहेत त्यांचा मागच्या वेळेस पराभव झाला होता आणि त्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होतात, खरं तर त्या पराभवाचा आता उट्ट काढण्याचा किंवा बदला घेण्याचा हा सगळा जे आहे संधी आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, तसं आता शेवटी हा
इलेक्शन आहे आणि आम्ही इलेक्शन ही खेळावृत्तीनं या ठिकाणी हे केलेलं आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की आम्हालाही त्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदादांचं कॅम्पेनिंग वगैरे केलं होतं आणि आम्हाला दुर्दैवाने त्या ठिकाणी अपयश आलं होतं, तर ते मनामध्ये कुठंतरी आहेच ना. अगदी शेवटचा प्रश्न भाऊ, खरं तर सुरुवातीलाच समोरचा जो तुमचा उमेदवार आहे तो म्हणाले होते की समोरचा उमेदवार कोण आहे मी त्याला ओळखत नाही, आता ओळख झाली असेल. निश्चितच मला असं वाटतं की आदरणीय मुख्यमंत्री महोदय 3-4 तास या ठिकाणी रॅली करायला आले, आदरणीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी सभा घ्यायला आले, आदरणीय पंतप्रधानांनी सुद्धा सभा या पुण्यात घेतली, तर याच्यावरूनच लक्षात येईल की आपल्या की बाबा उमेदवारांची ओळख निश्चितच समोरील उमेदवाराला कळली असेल. आता अर्थात उमेदवारांना जरी हा सगळा आत्मविश्वास असला तरी मतदान जे करणार आहे ते नागरिक करणार, मोठा प्रतिसाद मिळतो आहे. सगळी जी नागरिक आहेत पहिल्या पहाटेपासून मतदानाचा हक्क बजावतात आणि अर्थात 4 जूनला या मतदारसंघामध्ये बदल ठरतो की मतदार कुणाला कौल देते हे कळणार आहे. गोविंद वाकडे, News 18 लोकमत, मावळ. तर मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपल्या परिवारासह चिंचवड येथील हेरगाव येथील संचेती विद्यालय इथं मतदानाचा हक्क बजावला आणि गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर मतदार मला मतदान करतील असा विश्वास महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे. मावळ लोकसभेमधील जनता गेल्या पंचवार्षिकला झालेल्या मतदानाचा रेकॉर्ड मोडेल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आपल्या परिवारासोबत मतदान करायला आलेले. आता आपल्यासोबत श्रीरंग बारणे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आप्पा, कशा पद्धतीने आज संपूर्ण परिवारासोबत तुम्ही तिसऱ्यांदा मतदान करायला आलाय, काय सांगा? मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचा उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा मी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. या मतदारसंघातील जनता माझ्याबरोबर राहील, मला पूर्णपणे ठामपणे विश्वास आहे. ही निवडणूक देशाच्या एकात्मेची, सुरक्षेची, देशाच्या प्रगतीची आणि देशाच्या एकूणच वाटचालीची ही निवडणूक असल्याकारणानं मावळ लोकसभा मतदारसंघातील जनता आणि मतदार माझ्याबरोबर राहील इतका आत्मविश्वास मला वाटतो आहे. आज तुम्ही जर पाहिलं असेल तर मतदानामध्ये मोठा उत्साह या संपूर्ण मतदारसंघामध्ये जाणवतो. मी ज्या केंद्रावरती मतदान केलं त्या केंद्रावर देखील मोठा उत्साह आपल्याला जाणवतो आहे. आपण काय सांगा, 2019 पेक्षा आता यंदा किती जर तुम्ही लीड घेणार आहे, कारण लोकशाहीचा हा सणच म्हणावा लागेल, काय सांगा? लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मी तुम्हाला सांगतो, 2019 माझं रेकॉर्ड होतं 221,000 जवळपास आणि मी या निवडणुकीमध्ये माझंच रेकॉर्ड मी तोडेल इतका आत्मविश्वास मला आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय आव्हान वगैरे आहे का? या प्रत्येक देशातल्या या मतदारसंघातल्या नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती करतो, हा लोकशाहीचा उत्सव आहे. देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणूक असल्या कारणानं आपण सर्वांनी 100% मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन करतो. लोकशाहीचा हा उत्सव आहे, जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केलेलं आहे. गणेश जुडम, News 18 लोकमत, मावळ. तर रावेरमध्ये खडसे कुटुंबियांचं एक वेगळं दृश्य पाहायला मिळालंय. आज मतदान केंद्राबाहेर नणंद भावजयांमध्ये स्नेहभाव पाहायला मिळालाय. मतदानासाठी आलेल्या रोहिणी खडसेंनी रक्षा खडसेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर या भेटीनंतर खडसे कुटुंबातील दुरावा दूर झाल्याचं सुद्धा आता बोललं जात. अचानक तुम्ही दोघे सुद्धा एकमेकांना भेटल्या, म्हणजे ही वातावरण बदलाची नांदी म्हणायची का? तुम्हाला जे समजायचं ते तुम्ही समजू शकता. आम्हाला काय समजतं यापेक्षा तुमच्या मनात काय आहे ते ऐकायला अधिक आवडेल. मला एवढंच कळतंय की आज निवडणूक आहे, ह्या सगळ्या गोष्टी बोलायला आपल्याकडे नंतर भरपूर वेळ आहे. आज आम्हाला सगळ्यांना मतदान केंद्रांवरती जायचंय आणि आम्हाला सगळ्यांना जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराला मतदान कसं होईल याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे. 3 तारखेला आदरणीय पवारसाहेबांची मुक्ताईनगरमध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये आमचे प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे.
आणि नक्कीच त्यांच्या आदेशाने ही विधानसभा लढवण्यासाठी माझी गेले 4.5-5 वर्ष झाली मी तयारी करते, तर नक्कीच लढवण्यासाठी इच्छुक आहे.